हेलो गाइस, रोहित प्रदीप हियर और आज हम निकल रहे गुरु मिसल विच इज लोकेटेड इन डेक्कन। नमस्कार नितेश सर। नमस्कार सर। मग गुरु मिसळ ही कन्सेप्ट काय? सर, लॉकडाऊन नंतर, लॉकडाऊन पूर्वी आम्ही ज्या पद्धतीने रेस्टॉरंट रन करत होतो, लॉकडाऊन नंतर आम्ही काही चेंजेस करायचे निर्णय घेतले। आम्हाला पुण्याच्या हर्ट ऑफ द सिटी मध्ये डेक्कनला ही जागा मिळाली आणि पुण्याचा जो दिवाळीचा विषय आहे मिसळ, तर हाच जो विषय आम्ही वेगळ्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे म्हणजे काय, मिसळला जो मेन चव आहे रश्याची, ती आम्ही चुलीवर बनवून देण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकांना तो आवडत आहे। त्याच्यामध्ये चुलीवरच्या त्या मंदाग्नीमुळे जे इन्ग्रेडियंट व्हॅल्यू आहे ती टिकून राहते आणि ती लोकांना परत फास्ट फूड मधून ते हेल्दी फूडकडे कन्वर्ट करते। बेसिकली तो एक पहिला विषय आहे। दुसरा जो विषय आहे, आम्ही जो बनवतो तो फरसा, हा फरसा आम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली बनवायला सुरू केला। सध्या मिसळ जॉईंटमध्ये जे रेडीमेड पॅकेट वापरले जातात, बरोबर, त्याला आम्ही रिप्लेस करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पूर्ण बेसन पीठापासून तयार केलेले, बेसन पीठ म्हणजे काय तर न्यू प्रोटीन व्हॅली, प्रोटीन व्हॅलीपासून तयार केलेले फरसा आम्ही पुण्यामध्ये देण्याचा प्रयत्न या आउटलेटमधून करत आहोत। आपण थोडस सॅम्पल घेऊया। तरी स्पायसी बिलकुल नाहीये, मीडियम स्पायसी आहे। थोडस नीट मिक्सअप करून घेऊ। होप सो जास्त झणझणीत नसेल। कांदे, तर नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण आहे गुरु मिसळ। हे आहे चुलीवरची मिसळ प्रॉपर। आपण व्हिडिओ तर तुम्हाला दाखवली की मिसळ कशी बनवली गेली, आता आपण टेस्ट करून बघू चुलीवरची मिसळ लागते कशी। भाव यांनी गरम केले ग्रिलमध्ये आणि आपण सगळे इथं मिक्स केले, बघूया कसं। सध्या रस्सा मी थोडा कमी घेतलाय, बस मला माहित नाही स्पायसीचा अंदाज। खूप वेगळी कन्सेप्ट आहे। पर्सन पण वेगळं प्लस टेस्ट। आपण गावाकडचे आपण जे बघतो चुळीवरचा मटणचा रस्ता कसा तसा, जर तुम्ही म्हणजे मटणचे शौकीन असाल तर एकदा एकदा येऊन ट्राय करा। खूप वेगळ्या पद्धतीने बनवला गेला आहे रस्ता आणि जे तुम्ही हे अनुभवाल तर खरंच तुम्हाला कळेल की चुळीवरचा मटणचा जो रस्ता असतो तसाच यांनी बनवलाय। आपल्यासोबत इथं बनवलं आहे। मिसळ पुणे हे असं एक नातं आहे की मिसळच्या प्रत्येक चवमधून कशी असायला पाहिजे। आतापर्यंत चुलीवरची मिसळ चुलीवरचं मटन बघितलं, त्याला मटन साखर होणारी लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला, तर व्हेजिटेरियन लोकांना खुश करण्याचा प्रयत्न पूर्व करतो। खरंच युनिक कन्सेप्ट आहे। मी मीडियम स्पायसी बोलून पण म्हणजे चुलीवरचा रस्सा जसा असतो थोडासा स्पायसी आणि जो एक वेगळं गावाकडचा एक तडका टाईप असतो तसंच यात दिला। पाव तुम्हाला फ्रेश भेटेल, पर्सन यांनी स्वतःहून बनवलं, तो तुम्हाला याची टेस्ट पण वेगळी लागेल। जेवढे आपण मिसळ ट्राय करतो ते वेगळं आहे। खरंच हा मॉडरेट म्हणजे गावात गावासारखंच तुम्ही केलं इन मेट्रो नवीनच कन्सेप्ट रेट्रो लुक आहे, रेट्रो कन्सेप्ट आहे, रेट्रो पद्धतीची चव आहे। प्राईस पण 80 रुपये प्राईस ओके 80 रुपये
आरामात पोट भरून आणि मग नंतर जोडीचं घेत असाल तर मग तिकडे त्याचे 10 रुपये एक्स्ट्रा नॉर्मली तिकडे सर. हे हार्ट ऑफ सिटी मध्ये टेक्स्चर मध्ये तर तुम्हाला अशा प्राइस मध्ये अशी मिसळ मला नाही वाटत कुठं भेटेल. हा ते लोक करतील कारण जेव्हापर्यंत लोकांना कळत नाही काहीतरी नवीन आलंय मला तेव्हापर्यंत येणार. तर सरांनी आपल्याला हे टेस्ट करायला बोलवलं खरंच वळते ते 80 रुपये मध्ये तुम्हाला गावाकडची टेस्ट. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला कळेल की त्याच्यावरच मटन कसं लागतं. प्लस जे मटन खाणारे आहेत त्यांना हे नक्की आवडतं नक्की. तर मस्त स्पायसी मीडियम मेन म्हणजे यांचा पर्सन हाय क्वालिटी आहे याच्यात अर्थ खरंच नाही. तर मी एवढी मिसळ आतापर्यंत ट्राय केली 4-5 मिसळ ट्राय केली असा पर्सन नव्हतं. लॉकडाऊन नंतर प्रोडक्शन सुद्धा इनहाऊस करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला. आपल्या इथे कन्सेप्ट की फक्त चव चवीसाठी दही आधी आम्हाला ही ओरिजिनल चव टेस्ट करायची. बरोबर दही बाहेर ना तुम्हाला दही मिळतं दह्यासोबत दही कोण काय तिखटपणा खूप तुम्हाला दह्याची गरज बसते का दही खायची टेस्ट पण आपली बदलून जाते. रस्सा टेस्ट करण्यासाठी बरोबर मला दह्याचा दही देण्याचा प्रयत्न नाही. बरोबर मला लागलं तर दही आहे मला जर चव आवडत असेल बरोबर दही का घे आपण त्याची टेस्ट ऍक्च्युली मॉडिफाय करू शकतो. मिसळ विकण्याचा प्रमाणिक प्रयत्न मिसळ सोबत बाकीचे प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न नाही. म्हणजे प्रॉपर एटली मिसळ चांगली लागावी म्हणून मी जी जिलेबी दिलेली नाही मिसळ चांगली लागावी म्हणून मी सलाड दिलेली नाही मिसळ चांगली लागावी म्हणून मी दही दिलेली नाही. जे मिसळ आहे ती मिसळ तुम्ही फक्त प्रोव्हाइड केली ती पण चोळीची. तर ही वेगळी कन्सेप्ट आहे नक्की ट्राय करा. लोकेशन मी शेअर करून टाकेन तुम्हाला खाऊन द्या. बाकीचे यांचे अजून एक दोन पदार्थ फेमस आहेत तर ते आपण हायलाइट करूया थोड्या वेळ आपण काय. सो इट वॉज गुरु डेक्कन म्हणजे गुरु डेक्कन लोकेटेड आहे. सो यांनी नावच असं ठेवले. सो गुरु अँड ऑल्सो डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी नवीन नवीन पदार्थ घेऊन येईल नवीन नवीन रेस्टॉरंट्स कॅफेजचे डिशेस घेऊन येतो. सो डू सबस्क्राईब टू अवर चॅनल रोहित परदेशी ब्लॉग आणि माझ्या इन्स्टा पेजलाही फॉलो करा. सो तिकडं मोस्टली जास्त अपडेट्स असतात की मी डेली काय करतो आहे. सो डू सबस्क्राईब अँड भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.